आज आपण दहाच्या बंडलांविषयी किंवा खोक्यामध्ये ठेवलेल्या वस्तू आणि त्यांच्याशी संबंधित मजेदार कथा शिकू लिली जर माझ्याकडे आठ बांगड्या असतील तर त्यात आणखीन किती बांगड्या जोडल्या तर माझ्याकडे दहा बांगड्या होतील आठमध्ये एक जोडली तर नऊ नऊ मध्ये एक जोडली तर दहा म्हणजेच मध्ये दोन बांगड्या जोडल्यास दहा बांगड्या होतील शाबास लिली बघा इथे बांगड्यांचे दोन खोके आहेत तर सांगा पहिल्या खोक्यामध्ये किती बांगड्या आहेत पहिल्या बॉक्समध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बांगड्या आहेत लिली बांगड्या अशा एक एक करून मोजायच्या नाहीत चला मी शिकवते पहिल्या खोक्यात पहिल्या ओळीत दोन आणि दोन चार बांगड्या आहेत दुसऱ्या ओळीत देखील दोन आणि दोन चार बांगड्या आहेत तिसऱ्या ओळीत दोन बांगड्या आहेत तर ह्या बांगड्या आपण अशा प्रकारे देखील मोजू शकतो चारमध्ये चार जोडले असता आठ आठमध्ये दोन जोडल्यास दहा तर पहिल्या खोक्यात दहा बांगड्या आहेत आता मी असाच दुसरा खोका मोजते ठीक आहे मोज दुसऱ्या खोक्यात पहिल्या ओळीच्या दोन बांगड्या दुसऱ्या ओळीच्या तीन बांगड्या जोडल्या तर पाच बांगड्या होतील मध्ये तिसऱ्या ओळीतील पाच बांगड्या जोडल्या तर दहा बांगड्या होतील तर दुसऱ्या खोक्यात दहा बांगड्या आहेत वा अगदी बरोबर आता हे सांग की दोन्ही खोके मिळून एकूण किती बांगड्या आहेत पहिल्या खोक्यात दहा आणि दुसऱ्या खोक्यात दहा जर दहा आणि दहा जोडले तर वीस बांगड्या होतील म्हणजेच दोन्ही मिळून वीस बांगड्या आहेत शापास लिली, मित्रांनो आज आपण उदाहरणाद्वारे दहाचे बंडल किंवा खोक्यात ठेवलेल्या वस्तूंच्या संख्यांशी मोजणी करण्यास शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण दहा म्हणजे टेन्स आणि एकक म्हणजे वन्स समजून घेऊ